तुम्हाला आठवत असेल की $1 trillion इकॉनॉमी ही ह्या देशातलं पहिलं राज्य होणार होतं जे महाराष्ट्र होतं. आणि आता ह्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जी अडचण आली आहे त्यांनी लाखो नोकऱ्या डायरेक्टली आणि इनडायरेक्टली ह्याच्यामध्ये प्रचंड महाराष्ट्राचं नुकसान आहे आणि हे अतिशय दुर्दैवी आहे. माझी महाराष्ट्र सरकारला विनंती राहील की हा राजकीय विषय करू नका. सगळे एक्सपर्ट्स आहेत, त्यांचं मार्गदर्शन घ्या, त्यांना इन्क्लूड करा आणि महाराष्ट्राच्या वतीने आपण सगळ्यांनी एकत्र मिळून महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राच्या मुलांच्या नोकरीचा रोजगाराचा प्रश्न त्याच्यापासून त्यांना कृपा करून वंचित ठेवू नका. आणि माझं कदाचित माझं चुकतही असेल पण कदाचित आजचे तत्कालीन मुख्यमंत्री हे महाविकास आघाडीच्या सरकारचे अविभाज्य भाग होते, त्याच्यामुळे आय एम स्लाइटली कन्फ्युज. आज बाळासाहेब थोरातांचं स्टेटमेंट मी वर्तमानपत्रात वाचलं की महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत आणि अतिशय संवेदनशील असणारा उत्साही युवक या सगळ्यांना या मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांच्या घरी जाऊन घोळवट ठेवलं आणि जो महत्त्वाचा विषय होता त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. हे अतिशय दुर्दैवी आहे आणि ह्याच्यात महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आणि मला असं वाटतं महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तातडीने त्यांचे जे हॉस्पिटॅलिटीचे आणि जे दौरे आहेत ते बंद करून महाराष्ट्राच्या रोजगाराचा प्रश्न हा सोडवला पाहिजे. पाचचा अतिशय महत्त्वाचे आणि गंभीर विषय, तर 1 लाखपेक्षा जास्त नोकऱ्या पासून आता युवक युवती हे वंचित राहतील, पहिला मुद्दा. दुसरा, एखादी एवढी मोठी जेव्हा इन्व्हेस्टमेंट येते त्याला सपोर्टिंग खूप बिझनेसेस असतात, ज्याला आपण इंग्रजीत अलाइड बिझनेसेस म्हणतो. अलाइड बिझनेसेसमध्ये हे होईल आणि महाराष्ट्राचं नाव खराब होईल ह्याचा तुम्ही विचार करा. आता तिथली जेव्हा एखादी मोठी इन्व्हेस्टमेंट येते तिथे लँड प्राइसेस वर जातात, म्हणजे तिथली पूर्ण इकॉनॉमी बदलून जाते. त्यामुळे महाराष्ट्राची इकॉनॉमी आणि महाराष्ट्राचं महत्त्व हे डिरेल करण्याचं पाप हे आता आहे ते सरकार करत आहे. याचं उत्तर मी तुमच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांना विचारू इच्छिते की तुमचं लक्ष कुठे होतं. त्यांनी जर लोकांच्या हाऊस व्हिजिट्स बंद केल्या आणि महाराष्ट्र सरकारचं थोडंसं काम बघितलं, कालच एका वर्तमानपत्राच्या चॅनलवर मी पाहिलं की पालकमंत्री नसल्यामुळे जे डिफेंडिंग चालले होते अनेक राज्य, साताऱ्याचं उदाहरण मी पाहिलं आणि माझ्या वाचनातही आलं की एका चॅनलने असं दाखवलं की पालकमंत्री नसल्यामुळे किती कामं, तर त्याचा 5च त्यांनी जिल्हे दाखवले, त्याच्यात 1000 कोटीचं नुकसान महाराष्ट्राच्या जनतेचं झालं. त्याच्यामुळे पुणे जिल्ह्यातली 800 कोटीची असे कामं, साताऱ्याची तसंच होतं, नंदुरबारचं तसं. त्याच्यामुळे पालक मंत्री नसल्यामुळे हा प्रश्न आहे. अनेक मंत्री असे आहेत हे तुमच्या चॅनल आणि वर्तमानपत्रातून मला कळतं की त्यांनी अजून डिपार्टमेंटचा चार्जच घेतला नाही. म्हणजे ते मंत्री एवढं सरकार ओरबाडून सरकार केलं, सरकार स्थापनेसाठी 1.5 महिना गेला, 2.5 महिना झालं सरकार पडून आधीचं. आज सगळी विकास कामं ठप्प आहेत, फायली हालत नाही आहेत, कोणीही जबाबदारी घेत नाही आणि हे सातत्याने बॅनरबाजी, हुल्लडबाजी आणि सगळे नुसते हाऊस व्हिजिट्स याच्यातच हे सरकार व्यस्त आहे. हे अतिशय महाराष्ट्रासाठी दुर्दैव आहे. माझी विनंती राहील, हा राजकीय विषय नाही, हा विषय महाराष्ट्राच्या जनतेने आमच्यासारख्या सगळ्या लोकांनी हा अतिशय सिरियसली घ्यायला पाहिजे, कारण का ह्याच्यात महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे.